प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पितृऋण मातृऋण आणि समाजऋण फेडावं लागतात. पितृऋण व मातृऋणाबरोबर मातृऋणाबरोबर समाजऋण फेडणं देखील आपलं कर्तव्य आहे. काशीपीठाप्रमाणे वीरशैव विजयांचे शिष्यवृत्ती वितरण कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं. उद्योजक प्रभुराज मैंदर्गीकर यांनी आपले वडील कैवल्यवासी बसवराज मैंदर्गीकर यांच्या स्मृतिदिनी एक चांगलं कार्य व्हावं म्हणून वीरशैव विजयांच्या माध्यमातून पित्याचे छत्र हरपलेल्या 3 भावंडांना 11,000 रक्कम शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून दिली. याप्रसंगी महास्वामीजी आशीर्वचनपर बोलत होते. याप्रसंगी सुविद्या प्रकाशन बाबूराव मैंदर्गीकर व श्री काशीपीठ शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवण सिद्ध वाडकर, उद्योजक प्रभुराज मैंदर्गीकर, वीरशैव विजयांचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते. शैक्षणिक उपक्रम चालू असतो, त्यामध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याची जी पद्धती काशीपीठाची आहे त्याला अनुसरून सोलापूरचे वीरशैव विजयांच्या वतीने सुद्धा हा स्तुत्य कार्य चालू आहे. आज महास्वामींच्या सान्निध्यात मैंदर्गीकर काय प्रभुराज प्रभुराज मैंद्रिक यांच्या वतीने वीरशैव विजयांच्या माध्यमातून भुवनेश्वरी, नंदिनी आणि गुरुप्रसाद या तिघांना रोख शिष्यवृत्ती देण्यात आलेली आहे. वीरशैव विजयांचे काम अतिशय चांगलं आहे. सामाजिक शैक्षणिक कार्य त्यांच्या विजयांच्या माध्यमातून होत आहे. आणखीन ह्याच्यापेक्षा उच्च काम त्यांच्याद्वारे व्हावा असा विजयांचे सर्व पदाधिकाऱ्यांना आणि या विजयांना देणारे सर्व दातृगणांना काशी विश्वनाथाच्या अन्नपूर्णेचा अनंत मंगल आशीर्वाद.